नमस्कार मित्रांनो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत निरंजनचे चाळे निरंजनचे चाळे ही सुभाष सुंठणकर सरांनी लिहिलेली कथा मी आता तुम्हाला ऐकवणार आहे जी कथा मी घेतली आहे त्यांच्या इंजेक्शन चौदावे ह्या कथासंग्रहातनं या कथासंग्रहातल्या सगळ्या कथा मला वाचायची परवानगी दिली तुम्हाला ऐकवायची परवानगी दिली त्याचा व्हिडिओ करून चॅनलवर अपलोड करायची परवानगी दिली त्याबद्दल सुभाष सुंठणकर सरांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो त्यांची ही कथा निरंजनचे चाळे पण नेहमीसारखं एक नम्र निवेदनही करायचं चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा चिन्ह आहे बेल लायकन तेही प्रेस करा चला मित्रांनो सुरू करूयात सुभाष सुंठणकर लिखित निरंजनचे चाळे रेगेच्या मुलाचे प्रताप श्रीधरला आता समजले होते रेगेचा तरुण मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता निरंजन रेगे हा निरंजन रेगे बी एस सीच्या सेकंड इयरला असतानाच त्याचं पणती पागे नावाच्या एका मुलीबरोबर प्रेमाचे चाळे सुरू झालेले होते त्यातलं निरंजनच्या बापाला म्हणजे ब्रह्मानंद रेगेला काहीही माहिती नव्हतं त्याचा एक दोस्त म्हणून त्याच्या कानावर निरंजनची हकीकत घालणं हे श्रीधरला स्वतःचं कर्तव्य वाटत होतं आता रेगेला हे सगळं सांगावं म्हणून श्रीधर रेगेला गाठण्याचा खूप प्रयत्न करत होता पण रेगे काय हो सदा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अडकलेला असायचा कधी रेगे गावाला गेल्यामुळे तर कधी रेगेच्या घरी सत्यनारायण असल्यामुळे तर कधी रेगेच्या घरी बरेच पाहुणे असल्यामुळे तर कधी रेगेची खानापूरची मामी सिरियस असल्यामुळं कधी रेगेच्या घरी शेजारच्या घरचा साखरपुडा असल्यामुळे त्याला गाठणं हे श्रीधरला काही जमलेलं नव्हतं <laughs> मला तुझ्याबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणून उद्या तुला वेळ आहे का हो ये की रे ये उद्या ये हां मग आपण असं करूया मी तुझ्या घरी येतो आपण तिथून फिरायला बाहेर पडू फिरता फिरता गप्पा मारू नाही तर मग एखाद्या हॉटेलात बसू हॉटेलमध्ये बसून गप्पा मारू चालेल चल ये उदय ये दुसऱ्या दिवशी रेगेच्या घरी जाण्यापूर्वी श्रीधरनं गप्पांची पूर्वतयारी केली निरंजन विषय रेगेला काय काय सांगायचं पण ती विषय काय काय सांगायचं काय सांगायचं नाही या सगळ्या गोष्टींची मनात उजळणी करून श्रीधर तयार होतात संध्याकाळी सहा वाजता श्रीधर रेगेच्या घरी दत्त म्हणून हजर झाला ये रे बैस ये नाही ये बसण्यापेक्षा आपण सरळ फिरायला बाहेरच पडूयात ना म्हणजे फिरता फिरता आपल्याला गप्पा मारता येतील नाही का रेगेने मोठी जांबईच दिली बहुतेक त्याची दुपारची झोप अर्धवड झालेली असावी अरे आधी बहीस तरी रे आता रेगे ड्रेस वगैरे बदलेपर्यंत आपल्याला बसावं लागणारच या हेतूनही श्रीधर बसला पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली रेगे आपला इकडच्या तिकडच्या गप्पाच मारत राहिला काल ऑफिसला जायला उशीर कसा झाला बॉसला चुकून हळू शही कशी केली शेजाऱ्याच्या घरचा साखरपुडा आपल्या घरात झाल्यावर वीस कप चहा शिल्लक कसा राहिला आणि मग तो चहा कसा संपवला या सगळ्या गप्पा झाल्यावर सुद्धा रेगे काही ड्रेस बदलण्याची चिन्ह दिसेनात चल की निघूया अरे थांब रे चहा तर घेऊया असं म्हणून आज जाऊन रेगेनं पत्नीला चहा करायला सांगितला बाहेर चहा घेऊ असं श्रीधर रेगेला सुचवणार होता पण तो तेवढ्यात रेगे आज सांगूनच बाहेर आला दहा पंधरा मिनिटांनी रेगिणबाई बिस्किट आणि चहा घेऊन बाहेर आले चहा झाला चल की निघूयात की रे रेगे आता बाहेर बाहेर जाऊया म्हणतो इथे बसू की रे गप्पा मारत बाहेर आणि कुठे जाणार आता या वेळेला रेगेच्या अंगात आळस भरलेला दिसत होता नाही जाऊ की बाहेर जाऊ राहून मारून येऊ हो। अरे बस रे बाबा इथे आता तिथे बसून विषय काढायचा म्हणजे एक पंचायत होती निरंजन घरात नसला तरी कधीही यायची शक्यता होती शिवाय रेगिणबाई मध्ये मध्ये प्रकट होऊन खोलीच्या दारात उभ्या राहायच्या उमऱ्यावर उभं राहून ती गप्पा मारायची आता रेगिण फारशी वटवट करणारी नसली तरी अधून मधून बोलायचीच ना वहिनी काय म्हणतायत वहिनी बऱ्याच दिवसात आल्या नाहीत आमच्याकडे तुमच्या मुलीला निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालं म्हणे वहिनींकडे आता पार्टी मागितली पाहिजे तुमचे मुंबईचे भाऊ एवढ्यात येऊन गेले का मुलीचे टर्मिनल एक्झाम कधी आहे हे अशा प्रत्येक वेळी विचारायचे प्रश्न ती विचारत बसलेली असायची त्यामुळे निरंजनचा विषय काढणं श्रीधरला काही प्रस्तुत वाटेना मी शेजारी कुडाळकर्णीकडे जाऊन येते हां असं रेगिणबाईनं म्हणतोय श्रीधरनी समाधानाचा सुस्कारा सोडला रेगिणबाई जाताय श्रीधरनी पटकन विषय काढला <laughs> काय म्हणतोय मग निरंजन निरंजन आता फायनल बी एस सीला आहे तर त्याची एक मजा सांगतो बरं का मी काय हल्ली काय मजे तर रंगलाय का काय हा विषयाची गाडी योग्य रोळावर आल्यामुळे श्रीधर खुश झाला अरे सांगतो ना मी ऐक तर <laughs> निरंजनला बी एस सीला केमिस्ट्री विषय आहे बरं का तर त्यात म्हणजे काय तीन भाग असतात बरं का फिजिकल इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक म्हणे त्यातला ऑर्गॅनिक म्हणे टाईल आहे होलाटाईल हो म्हणजे काय ते माहिती आहे का नाही हां लवकर उडून जाणारा तर <laughs> तो, तो विषय म्हणजे डोक्यातनंच लवकर उडून जातो <laughs> रे गे हा विनोद सांगून जोरात हसला <laughs> अरे तसा तुझा निरंजन सुद्धा पण ती पागेबरोबर लवकर उडून जाणार आहे छू मंतर असं रेगेला सांगावं असं श्रीधरला वाटलं म्हणून तर निरंजन विषयी मी अरे मी सांगतो ते ऐक की रे आधी तर तो ऑर्गॅनिक विषय होलाटाईल असला तरी सोपा आहे तो लक्षात ठेवायच्या काही पद्धती आहेत मी त्या पद्धती बघून ठेवल्या आहेत बरं का का तू का बघितल्या तू बी एस सी फायनलला बसणार आहे का अरे ऐक रे जरा ऐक ऐक तू ऐकतच नाही ऐक जरा पण त्यांना जो फिजिकल केमिस्ट्री म्हणून जो भाग आहे ना तो सॉलिड आहे बरं का अर्थात त्या सॉलिड्स नावाचा सुद्धा एक टॉपिक आहे बरं का हो, 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 हो। अच्छा हा विनोद होता का हसायचा असेल तर मलाही सांग ना मी पण हसीन ऐक रे बाबा तू ऐक फिजिकल मध्ये ना गणिताचा भाग जास्त असतो म्हणे ज्याचं गणित परफेक्ट आहे त्याला ते फिजिकल जमतो म्हणे तर निरंजनची मजा माहिती आहे का तुला नाही तीच मी तुला सांगणार होतो तर म्हणजे काय मजा म्हणजे काय तर त्याला गणित अजिबात जमतच नाही बरं का आता स्वतःच्या मुलाला एखादी अजिबात न जमणारी गोष्ट म्हणजे मजा कशी का काय असते हे काही श्रीधरच्या लक्षात येणार पण ती पागेबरोबर निरंजन ज्या गोष्टी करतो त्याला एक वेळ मजा म्हणता येईल लोक त्याला भानगड किंवा लफडं किंवा शेण खाणं किंवा तारुण्यात येणं असं काहीतरी म्हणत असतातच पण गणित न येणं ह्यात कसली आली आहे माझ्या अर्थात गणित येण्यात सुद्धा काही फारशी मजा नसते हे श्रीधरला जाणवलं आणि हो ते तुला सांगायचं राहिलं फिजिकलमध्ये म्हणे हे टर्मोडायनामिक्स नावाचा एक टॉपिक आहे बरं का त्यात नुसता गणिताचाच भाग आहे रे केमिस्ट्री शिकल्यासारखी वाटतच नाही म्हणे त्यात नुसती डेरिवेशन आणि प्रॉब्लेम माझा तर गणिताचा अभ्यास म्हणजे एकदम आवडता अभ्यास बरं का गणित म्हणजे कशी मजा असते बघ मजा हो हो का अच्छा अच्छा श्रीधरनं गालात हसत हसत था विचारलं तेवढ्यात रेगेची नववीत शिकणारी मुलगी नीता बाहेरच्या खोलीत येऊन म्हणाली बाबा लुणं आणली ना तर काय सांगत होतो डेरिवेशन बरोबर आला की आनंद होतो बरं का एखादं जरी डेरीवेशन चुकलं तर अरे अरे नको रे बाबा नको काय वैताग घेतो डोकं फिरायची वेळ येते नाही मुळात असेल तर डोकं फिरेल ना श्रीधर पटकन म्हणाला बाबा लुनं आणली का तुम्ही मितानी पुन्हा विचारलं नाही आणायचे लुणा आणायचे तर वेशनची मजा काय असते माहिती का, का नाही तुला बाबा लुणाचं दुकान बंद होईल बरं का असं बजावून तर आतमध्ये निघून गेली आणतो आणतो लुणा मी आणणार आहे रेगे मिताला म्हणाला आणि मग श्रीधरकडे बघून रेगे म्हणाला अ असं करूया लुना दुरुस्तीला टाकली ती आपण आधी घेऊन येऊया अच्छा कुठल्या दुकानात टाकली आहे अ हे दूच आहे रे दुकान ते आणि बंद होईल त्याच्या आधी लोणा घेऊन येऊ चल दुकान इथे चालत पाच मिनिटाच्या अंतरावर आहे चल 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 लवकर निघूयात लोणा आणल्यानंतरच निरंजनच्या विषयाला हात घालायचा निरंजनबाबत दक्षता घ्यायचं त्याला सविस्तर समजून सांगायचं असं ठरवून श्रीधर उठला थोडा वेळ गेला होता पण अजून थोडा वेळ शिल्लक होता मग रेगे आणि श्रीधर लुणाच्या दुकानापाशी गेले रेगेने मिस्त्रीला विचारलं कळ झालं का ब्रेक बसवून झाला साहेब आता नवीनच घालून टाका साहेब रेगे तीन चार मिनटं स्वस्थ उभा राहिला त्यांनी मनातल्या मनात काहीतरी हिशोब केला आणि मग विचारलं वायरचं काय वायर, का वायर? नाही सर ते ब्रेकची वायर मी खराबच झाली बरं का नाही वायर तुम्ही आणता का मी आणू नाही तुम्ही आणन साहेब तुम्हीच आणा ब ठीक आहे आम्ही लगेच वायर घेऊन येतो रेगेने ये मिस्त्रीला सांगितलं आता वाटेत निरंजनचा विषय काढायचा असं ठरवून श्रीधर रेगेबरोबर निघाला काय काय मुद्दे रेगेला सांगायचे याची मनात पुन्हा उजळणी केली तर मी त्या मिस्त्रीला वाहेर आणायला सांगितली आहे ना ऐक रेगे आता भराभर इतका चालत होता की श्रीधरला मध्ये मध्ये पाळावं लागत होतं रेगे भराभर भराभर चालता चालता त्या मिस्त्रीचे दर आणि त्या ठराविक दुकानातले दर सांगतच होता तरीही रेगे दमत मात्र नव्हता श्रीधरची मात्र रेगेबरोबर नुसतं चालता चालता दमछाक झालेली होती हो हां अच्छा एवढं म्हणण्यापलीकडे त्याला काहीही जमत नव्हतं निरंजनची कहाणी सांगणं तर लांबच राहिलं होतं ते दुकानापर्यंतचं अंतर या गतीनं दहा बारा मिनटे तरी होतं आता हे दहा बारा मिनटं लागणार आहेत हे आधी समजलं असतं ते श्रीधरनी मिस्त्रीच्या दुकानात थांबणं पसंत केलं असतं शेवटी एकदाचे ते ठराविक दुकानात आले त्यात रेगेनं अनेक वस्तूंच्या दाराची चौकशी केली आणि शेवटी ब्रेकची वायर घेतली मग पुन्हा भराभरा चालत श्रीधरला मध्ये मध्ये पळवत रेगेने त्याला मिस्त्रीच्या दुकानापर्यंत आणलं काय कशी मिळाली वायर साहेब मिस्त्रीने विचारलं सहा रुपयाला साहेब ही वायर बरी नसती राह शिडी शिडी कंपनीची आणायची साहेब लय दिवस काम चालते आता सी शिडी या नावाची एखादी कंपनी असावी ह्याचा त्यावरून श्रीधरला अर्थबोध झाला मग पंधरा वीस मिनटं लावत मिस्त्रीने ब्रेकची वायर बसवली मग दोघे रेगेच्या घरी परत आले रेगेच्या घरी शेजारचे मोकाशी येऊन बसले होते रेगे घरी येताच त्यांनी विचारलं अ रेगे तुम्हाला चोरीची बातमी समजली का नाही चोरी चोरी कुठे झाली तुमच्या घरी झाली चोरी नाही मारुती नगरात ना हो मारुती नगर म्हणजे रेगेच्या घरापासून सात किलोमीटर अंतरावर असणारं उपनगर तिथे घडलेली बातमी अगदी शेजारी घडलेल्या चोरीप्रमाणे उत्साहात मोकाशी सांगत होते आता निरंजनचं प्रकरण त्यावर रेगेनं घ्यायची काळजी त्याच्यावर करायचे उपाय या सगळ्या गोष्टी आता कमी वेळ राहिल्यानं थोडक्यात सांगाव्या लागणार हे श्रीधरला जाणवलं मोकाशी कधी निघून जातो आहे याची तो वाट बघत राहिला रेगेनं पोलिसाची हकीकत सांगायला सुरुवात केली पोलिसांना चोर कोण आहेत हे कसं माहिती असतं मांजराला उंदराची साक्षप्रमाणे पोलीस चोराला कुठे सामील असतात चोर पोलिसांना हप्ते कसे देतात खरं म्हणजे पोलिसांनी हप्ते कसे घेऊ नयेत दाम्पत्याला चोराने ठार मारलं नाही हे कसं बरं केलं ओळखीचा चोर जीवानीशी मारी ही म्हण कशी आली असेल चोराच्या मनात चांदणे ही म्हण कशी उत्पन्न झाली असेल चोराच्या मनात सूर्य किंवा हा तारा किंवा हा शुक्र किंवा हा ग्रह काय येत नसेल चोरांना हिरो होंडा गाडी चालू कशी होते आपले लुणं मात्र पंचवीस वेळा किक मारल्यानंतर किंवा रस्त्यातून हातात धरून पळवल्यानंतरच कशी सुरू होते हे रेगे सांगत बसला हे सगळं सांगितल्यावर मोकाशी निघून गेला मोकाशी निघून गेला आणि श्रीधरनी हुश्य केलं आता वेळ फार थोडा राहिला होता घरी जाऊन जेवायची वेळ झाली होती निरंजन विषयी सविस्तर तर सोडा थोडक्यात तरी कल्पना रेगेला द्यावी असं श्रीधरनं ठरवलं निरंजनच्या विषयाची सुरुवात केली तर मध्ये मध्ये कोणीतरी टपकतं त्यापेक्षा आपण पणती पागेपासून सुरुवात करूया असं श्रीधरने ठरवलं रेगे हे तुला पणती माहिती आहे का अरे नाही नाही पणती माहिती आहे की म्हणजे दिवाळीत पेटवत नाही ग आपण ती पणती मग नाही नाही ती नाही पणती अरे पणती म्हटल्यावर आठवलं पण त्या हल्ली कशाच्या करतात सांग बरं मला अरे पण नाही पूर्वी मातीच्या असायच्या का नाही पणत्या आता नाही मिळत बरं का तशा म्हणजे मिळत असतील तशा पणत्या पण त्याचं प्रमाण आता जरा कमी झालं आता मिळते पण ती पण ती लहान असते पण ती <laughs> तेलाची कटकट नसलेली पणती मिळते पात्रेची मिळते पात्र्याची हां त्याच्यात ते ऐवजी मेण असतं मेण एक वात असते आणि त्यात निरनिराळे आकारसुद्धा असतात बरं का <laughs> गोल चौकोनी षटकोनी पणत्या आणि <laughs> आता तर म्हणे प्लॅस्टिकच्या पणत्या निघालेत बरं का हो बाहेरून <laughs> प्लॅस्टिक आतून पात्रा म्हणजे शो चांगला दिसतो म्हणे त्याचा <laughs> तेवढ्यात शेजारची चे लता प्रगड झाली लतानी इथ इत, इतर विषय काढले श्रीधर आणि रेगेच्या पुढे तिने आपल्या नणंदेचा विषय काढला दिवे गेले तरी आपल्या आळशी नणंद मेणबत्ती कशी पेटवत नाही स्वतः विकत आणायच्या वस्तू आपल्या भावाला विकत कशा आणायला लावते स्वतः ऑफिसला रजा काढून चार चार दिवस आपल्या घरी कशी येऊन राहते सासरी मुळच्या जुन्या घरात श्राद्धाच्या वेळी जास्ती कामं करावी लागतील म्हणून तिने रजेचं कारण काय सांगितलं मैत्रिणीकडे सांत्वनाला जाऊन त्यांच्या घरी जाऊन कशी जेवून आली स्वतः घरी स्वयंपाक करायचे श्रम वाचवते कसे हे असं नणंदेविषयी बरंच काय काय सांगितलं आणि ती लता तिथनं निघून गेली आता खूप वेळ झाला आहे हे श्रीधरला जाणवलं यानंतर निरंजनचा विषय काढून व्यवस्थितपणे पण थोडक्यात रेगेला सगळं सांगणं फार कठीण होतं त्या विषयासाठी आता पुन्हा एकदा यावं असा विचार करून श्रीधर उठला बरं रेगे मी निघतो रे अनो बस की रे नाही रे उशीर झाला ना खूप अरे उशीर झालाय आणि वेळ झालाय यातला फरक तुला माहिती आहे का नाही तर उशीरचा अर्थ मी तुला समजून सांगतो नाही ते नंतर ते नंतर आपण कधीतरी बोलू आत्ता मी येतो बरं काय चप्पल पाया चढवत श्रीधर म्हणाला आणि नंतर श्रीधर तिथनं घरी आला रात्री झोपताना श्रीधरच्या डोक्यात विचार आला रेगेकडे कधीही हा विषय काढायचा तर असंच होणार आपल्या घरी त्याच्या घरी हॉटेलात साधारणतः असंच होणार मध्ये मध्ये इतर माणसंही भेटणारच रेगे इतर विषय मध्ये काढणार किंवा नवीन विषय त्याच्या डोक्यात येणार ते विषय आपल्या चर्चेत डोकावणार मग निरंजनचा विषय आपण कधी काढणार मग श्रीधर परदेशीने उठला घड्याळात रात्रीचे साडे अकरा वाजले हे त्यांनी बघितलं तो घरासमोरच्या टेलिफोन बूथवर गेला रेगेच्या शेजारच्या घरात फोन होता तिथे त्यांनी फोन करून रेगेला बोलवून घेतलं आणि फोनवर एकच वाक्य श्रीधर बोलला तुझा निरंजन उद्या संध्याकाळी पण ती पागे नावाच्या मुलीबरोबर पळून जाणार आहे सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आत्ता मला इथे येऊन भेट एवढं बोलून श्रीधरने फोन परदेशीने खाली ठेवून दिला आता पटकन रेगे आपल्याकडे धावत येवो किंवा न येवो त्याच्या घरात वादळ माजो किंवा न माझो आपण कळवण्याचं काम केलेलं आहे या समाधानात टेलिफोन बूथवरून वरून श्रीधर घरी आला आणि शांतपणे झोपी गेला मंडळी कशी वाटली सुंटणकर काकांची कथा निरंजनचे चाळे बघा तो श्रीधर सांगायला गेला काय त्यातनं घडलं काय किती वेगवेगळ्या विषयाकडे ती गाडी वळली मध्ये कोणकोणून त्रास दिला आणि रेगे तर काय फक्त माझा आडनाव बंधू म्हणून सोडा पण तो कुठल्याही विषयात त्याला गती होती असं याच्यातनं ये लक्षात येते की काही विषय काढला तो त्याच्यावर चर्चा करायला तो तयार असो कथा तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ पटकन लाईक करून टाका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचं पुन्हा एकदा तोपर्यंत Namaskaram y